दक्षिण मुंबईतले शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी मुंबादेवीच्या दर्शनानं आज प्रचाराची सुरुवात केली. भाजपा आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळेला व्यक्त केला. यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी. दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत आपल्या सोबत ना, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, मुंबादेवीच्या दर्शनानं प्रचार सुरू केलाय, युतीचा प्रचार आज सुरू झालाय. खूप आनंद होतोय. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनावर बाळासाहेबांची खूप आठवण येते. अशा कदाचित मुंबादेवीच्या दर्शनानं मी त्यांनाच भेटायला गेलो. पण त्यांच्या पश्चात आत्ता आदरणीय उद्धवजी ज्या पद्धतीनं शिवसेना पुढे आणत आहे, आणि आता त्यांनी पुन्हा एकदा मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी महायुतीचाच उमेदवार होतो, आज पुन्हा एकदा महायुतीचाच उमेदवार आहे. शिवसेना, भाजपा आणि महायुतीचा उमेदवार आहे. आणि या प्रचाराला सुरू करताना पहिल्यांदा मुंबादेवीचं दर्शन आज घेतलंय आणि माहिती नाही, तिने कौल दिलाय आम्हाला. मला असं वाटत राहत की मागच्या मताधिक्यापेक्षा यावेळेला मी अधिक मताधिक्य घेऊन विजयी होणार. गेल्या निवडणुकीपेक्षा लोकसभेच्या या निवडणुकीत काय वेगळं पण आहे? कारण गेली निवडणूक जी झाली होती त्यात मोदी लाटेचा परिणाम सगळ्यांसमोर आला होता. शिवसेना आणि भाजपचे सरकार जेव्हा आलं होतं तेव्हा आज फरक एवढाच सांगतो की जनतेनं त्यावेळेला मतदान केलं, हे मतदान करणाऱ्या मतदारांना आज असं वाटतं की माझं मतदान सार्थकी लागलं, देशाला एक कणखर नेतृत्व लाभलं. ज्या काही गोष्टी देशामध्ये घडल्या, मग त्या पाकिस्तानचा असेल, पुलवामा हल्ला असेल, आपण दिलेली रिॲक्शन असेल, काल परवाकडे अंतराळातील उपग्रहाला छेदणं असेल, ह्या सामान्य गोष्टीने त्याला ताकद लागते. आणि तशा प्रकारचे देशाला एक पंतप्रधान लाभलेले आहेत आणि त्या पंतप्रधानांना साथ देण्यासाठी शिवसेना, भाजप, युती महाराष्ट्रात एकत्र आलेली आहे. देव देश धर्मासाठी एकत्र आलेली आहे, मग त्याच्या सोबत राहिलं पाहिजे. पहिले मंत्री फिर सरकार विसरलं शिवसेना? अजिबात विसरणार नाही, विसरणार नाही. मला वाटतं काल परवाकडेच उद्धवजी असं म्हणाले सुद्धा की मला आता विश्वास आहे की राम मंदिराचं निर्माण होणार म्हणजे होणार. कॅमेरामॅन मनोज सह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई.